नमस्कार बालदोस्तांनो, या व्हिडिओमध्ये आपण बैलपोळा या विषयावरती निबंध लिहिणार आहोत आणि हाच निबंध तुम्ही भाषणासाठी सुद्धा वापरू शकता। एक विनंती आहे बालदोस्तांनो, निबंध आवडल्यास चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। बैलपोळा, तुझ्या कष्टाच्या घामातून घास मिळे आमच्या मुखी, तुझ्या कष्टाच्या घामातून घास मिळे आमच्या मुखी, कसा होऊ उत्तराई माझ्या सर्जा राजा रहा सुखी। अशी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकरी राजा आपल्या बैलजोडीची मोठ्या भक्तिभावाने मनापासून पूजा करतो, तो दिवस म्हणजे बैलपोळा। मित्रांनो, बैलपोळा हा श्रावण महिन्यातील शेवटचा सण, या दिवशी आपण मोठ्या भक्तिभावाने बैलाची पूजा करतो, कारण बैल हा शेतकऱ्यांचा सखा सोबती मित्र असतो। ऊन वारा पावसात शेतात राबून त्यांनी शेतकऱ्यांसाठी धान्य पिकवलेलं असतं, त्यांच्या कष्टावरच शेतकऱ्याचं कुटुंब जगत असतं। बैलांच्या कष्टातून उतराई होण्यासाठी प्रत्येक शेतकरी बांधव या दिवशी बैलाची पूजा करतात। अमावस्येच्या दिवशी सकाळी भल्या पहाटे उठून बैल चारायला घेऊन जातात, त्यानंतर बैलाला घरी आणून स्वच्छ पाण्याने आंघोळ घालतात, बैलांचे शिंग सुंदर रंगाने रंगवतात, अंगावरती रंगीबेरंगी ठिपके देतात, पायात तोडे घालतात, गळ्यात घुंगूरमाळा घालतात, कपाळावरती बाशिंग बांधतात, अंगावरती रंगीबेरंगी झूल घालतात। या दिवशी बैलजोडी खूपच सुंदर आणि आकर्षक दिसते। त्यानंतर गावातील सर्व बैलांना एकत्र करून मंदिराभोवती फेरे मारतात, बैलांच्या नावाने जयघोष करतात, हर हर महादेव अशा घोषणा देतात। प्रत्येक बैलासाठी एक नारळ फोडला जातो, गावच्या येशीमध्ये आंब्याचे सुंदर असे तोरण बांधतात, त्याचप्रमाणे घराच्या दरवाजावरती सुद्धा आंब्याच्या पानाचे तोरण बांधतात। बैल फेरे पूर्ण करतात, गावाचा मानकरी जो व्यक्ती आहे तो तोरण तोडतो, त्यानंतर बैलांना एकत्र करून सोबत काही कालवडी गायी घेऊन मोठ्या उत्साहात बैलजोड्यांची लग्न लावले जातात। सर्वजण मोठ्या भक्तिभावाने बैलांची पूजा करतात, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला घालतात। बैलपोळ्याच्या दिवशी बैलजोडीला कोणत्याही प्रकारचे काम लावले जात नाही। बैलपोळ्याचा दिवस बैलांसाठी एक अविस्मरणीय दिवस ठरतो। या दिवशी शेतकरी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात। असा हा बैलपोळ्याचा उत्सव आपल्या देशात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। शेतकरी बैलावर असलेले आपल्या प्रेम या सणाच्या माध्यमातून व्यक्त करतात। धन्यवाद मित्रांनो, निबंध आवडल्यास चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।